गणपती बाप्पा मोरया, आपण सध्याला सिद्धरामेश्वर महाराज जे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथंपासून ते संपूर्ण राज्य आणि राज्याबाहेरचे लोक भाविक जिथं दर्शनासाठी येतात त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सिद्धेश्वरांचं मंदिर आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अशा ठिकाणी आहोत ज्याविषयी अनेक सिद्धेश्वर भक्तांना माहिती नाही, त्या सिद्धरामेश्वरांच्या जन्मभूमीमध्ये आलो आहोत. जिथं त्यांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत. विशेष म्हणजे या ठिकाणचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये माझ्यासोबत सतीश स्वामी आहेत. स्वामीजी नमस्कार. आपण सध्याला गणपती मंदिरापाशी आलो आहोत, नेमकं याच्याविषयी काय माहिती सांगा? शाय नमः. श्री गणेश. हा गणपती खूप जुना मंदिर आहे, म्हणजे आपण सोन्नलगे म्हणल्या जातात. हा सिद्धरामेश्वरांचा जुना मंदिर पण ज्येष्ठ लोकांनी ओळखला जातात. जुना म्हटलं की हा पूर्वी काळातलं पहिले मंदिर, हा जुना सिद्धेश्वर मंदिर, हा काळातला हा गणपती आहे. आणि इथं दर संकष्टीला विशेष पूजा केल्या जातात. आणि नवसाला पावणारा हा विशेष गणपती आहे. आणि अखंड शिलातला गणपती आहे. हा पूर्ण पेंटिंग झाल्यामुळे आपलं हे दिसून येत नाही आहे, परंतु आपण काही पूजाच्या वेळी ते पेंटिंग वगैरे काढला जातात 3-4 वर्षाला एकदा. आणि अखंड शिलामध्ये आहे. आणि विशेष करून जे काही इथं भाविकांनी आणि जास्ती करून जे मुलींचे लग्न वगैरे लवकर होत नाही त्या मुलींनी येऊन इथं हा लिंग आणि गणपती आणि नागनाथ पण आहे इथं हा पूजा केल्या जातात त्यांच्या त्या इच्छाप्रमाणे. काही 21 मंगळवार किंवा 21 पौर्णिमा किंवा 11 संकष्टी असं त्यांच्या इच्छेने त्यांनी ते संकल्प करून पूजा करतात. असं भाविक लोकांचा त्यांच्या इच्छाप्रमाणे पूर्ण झालेला उदाहरण आहे आपल्यासमोर. आणि विशेष करून दर संकष्टीला विशेष पूजा पण केल्या जातात इथं. हे साधारण कोणत्या काळामधलं असेल असं वाटतं? जवळपास असं वाटतं हा आपला पूर्व मंदिराचा जर विचार केला जवळपास सगळं साधारणतः 1100 शतमानातला मंदिर आहे. आणि गणपतीपासून त्या काळातला असेल असा आपला एक अंदाज आहे.